दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनाला सुद्धा मुंबई पोलिसांनी विरोध केलेला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत बचाव प्रकरणी जो निधी अपहार केला गेलेला आहे त्यासंदर्भात गुन्हा ट्रॉम्बे पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि याच गुन्ह्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. मात्र या अटकपूर्व जामिनाला मुंबई पोलिसांनी विरोध केलाय. आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण देण्यात आलेलं आहे आणि EOW विरोध आहे या जामिनासाठी. किरीट सोमय्या यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी हे युक्तिवाद करतायत. सोमय्यांच्या वतीनं आरोप करण्यात आलेले आहेत की संजय राऊतांच्या आरोपांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. या सगळ्या संदर्भातला युक्तिवाद सध्या सुरू आहे. मात्र पोलिसांनी किरीट सोमय्या यांना जामीन द्यायला विरोध दर्शवलाय. न्यायालयामध्ये नेमकं काय सुरू आहे आपल्याला सांगतील आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर. गणेश कविता, या ब्रेकिंग संदर्भात आपण एक माहिती देऊ इच्छितो की EOW या प्रकरणामध्ये जामिनाला विरोध केला आहे. EOW म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये प्रायमा फिशिया किरीट सोमय्या नील सोमय्या यांच्या विरुद्ध तपासामध्ये काही पुरावे देण्याचा प्रयत्न ते करतात कारण ही आताच केस EOW ला ट्रान्सफर झाली आहे. असं म्हटलं गेलं आहे की किरीट सोमय्यांच्या कडून आता जे अशोक मुंदरगी युक्तिवाद करतायत त्यांचं असं म्हणणं की संजय राऊतांच्या आरोपांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असा सोमय्यांचा आरोप आहे. साल 2013-14 मधील घटनेचा साल 2022 मध्ये दाखला देत किंवा त्याची दखल घेत हा गुन्हा नोंदवला गेला आहे. ज्या व्यक्तीनं ज्या माजी सैनिकानं आरोप केले आहेत त्या माजी सैनिकाकडे कोणतेही पुरावे नाही आहेत की त्यानं ते पैसे दिले होते. 2000 रुपये दिला जातात असं म्हणणं आहे. पण 2000 रुपये त्याने दिले कसे, दिले पावती मिळाली का, याबद्दल कोणताही पुरावा नाही आणि सगळे आरोप जे आहेत खोटे आहेत की त्यानं नील सोमय्या तिथं पाहिलं आणि त्यांनी नील सोमय्याना तिथं पैसे दिले. याशिवाय विक्रांत बचावासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही निधी गोळा केला होता असा युक्तिवाद सोमय्याच्या वकिलांना केला आहे. तक्रारदारांना 11,000 ची देणगी दिली होती असं त्याचं म्हणणं आहे. त्याची पावती दिली नाही म्हणून 9 वर्षांना तक्रार दिली गेली आणि पोलिसांना तातडीनं गुन्हाही दाखल केला अशा प्रकारचे युक्तिवाद इथं सोमय्याच्या वकिलांनी केला आहे. आज या दोन पक्षांतील नाते संबंध खराब झाले आहेत हे जगजाहीर आहे. त्यामुळेच हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. हे काही वेगळं सांगायला नको असा युक्तिवाद सोमय्याच्या वकिलांनी केलाय. किरीट सोमय्यांनी वारंवार महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यानिशी आरोप केलेत आणि त्यानंतर बाप बेटे जेल जाएंगे अशा प्रकारचं विधान महिनाभरापासून सुरू आणि त्यासाठीच हा गुन्हा नोंदवला गेलाय. दबावाखाली हा गुन्हा नोंदवला गेला असं म्हटलं गेलंय आणि या सगळ्या युक्तिवादाला आता सरकारी पक्षाकडनं युक्तिवाद केला जाईल. प्रदीप घरत हे युक्तिवाद करणार आहेत सरकारी पक्षाकडसाठी आणि EOW विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या माध्यमातून कोर्टामध्ये जामीन देण्यास EBI अटकपूर्व जामीन देण्यास ला विरोध केलाय. यावरती आता सरकारी पक्षाकडनं युक्तिवाद सुरू केला जाईल. गणेश, या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्ससाठी पुन्हा येऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.